नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल फ्राईड राईस, जो अत्यंत सोपा आहे आणि अगदी झटपट बनतो। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा। व्हेजिटेबल फ्राईड राईस बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 1/2 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचा बासमती तांदूळ वापरू शकता किंवा दिल्ली राईससुद्धा वापरू शकता। आता हा मी स्वच्छ धुवून घेतला आहे 2 वेळा आणि हा मी उकळत्या पाण्यात टाकणार आहे। इथे मी आधीच पाणी उकळत ठेवलं होतं, तर हे मी जवळजवळ 3 ते 3.5 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता यात मी हा तांदूळ घालून घेते। हा तांदूळ आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, आपल्याला 60 ते 70% आपल्याला हा शिजवायचा आहे, त्यामुळे आपला राईस मोकळा होईल, म्हणजे जो आपण फ्राईड राईस बनवू तो मोकळा होईल। इथे मी 1 चमचा मीठ घालते आहे आणि जवळजवळ 8 ते 9 मिनटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आणि 5-6 मिनटानंतर आपल्याला ते चेक करायचं आहे की हा किती शिजला आहे। आता इथे जवळजवळ 8 मिनटं झालेली आहेत आणि मी चेक करून बघते, हा शिजलेला आहे पण पूर्ण शिजलेला नाही आहे। तर आपल्याला हा असाच काढून घ्यायचा आहे आणि जो उरलेला आहे, म्हणजे 30% शिजायचा जो बाकी आहे, तो नंतर जेव्हा आपण फ्राईड राईस बनवू तेव्हा तो शिजेल परतताना। तर जवळजवळ 70% तर हा शिजलेला आहे, या वाफेतसुद्धा हा थोडासा शिजतो काढून ठेवल्यानंतर, त्यामुळे मी हा जास्त शिजवून घेणार नाही आहे। आता हे मी व्यवस्थित काढून पाणी निथळून घेतलेलं आहे आणि हा राईस मी आता थंड करायला ठेवला आहे असाच रूम टेम्परेचरलाच। तोपर्यंत इथे मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत काही आणि हे जे साहित्य घेतलं आहे ते आपण बघूया। इथे 2 मध्यम आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत कापून, त्यानंतर हा पातीचा कांदा जो असतो त्याच्या पुढचा हा पांढरा कांदा घेतलेला आहे, त्यानंतर इथे मी कोबी घेतला आहे जवळजवळ 1 वाटी, शिमला मिरची घेतल्या आहेत 2 लहान आकाराच्या शिमला मिरची, 1 गाजर घेतलेला आहे, त्यानंतर थोडंसं मीठ घेतलं आहे चवीनुसार, त्यानंतर इथे मी फरसबी घेतली आहे 1/2 वाटी बारीक चिरलेली, हा टोमॅटो सॉस आहे, त्यानंतर रेड चिली सॉस आहे, 2-2 चमचे मी सॉस घेतला आहे, 1.5 चमचे सोया सॉस घेतलेला आहे, त्यानंतर 1 मोठी वाटी भरून पातीचा कांदा हिरवा जो पुढचा भाग आहे तो आपण घेतलेला आहे कापून, त्यानंतर 1 वाटी मी मशरूम घेतले आहेत, मशरूम जर अवेलेबल असतील तर घ्या, खूप छान चव येते, त्यानंतर इथे 1 चमचा काळी मिरी पूड घेतली आहे, बारीक चिरलेलं आलं जवळजवळ 1 चमचा 1 ते 1.5 चमचा, 3-4 हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत सोलून। आता हे आपलं फ्राईड राईसचं साहित्य आहे। यातली कोणती भाजी नसेल तरीसुद्धा चालतं, किंवा अजून कोणत्या भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता, किंवा रंगीत शिमला मिरच्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता, त्याने भात खूप छान दिसतो, आपला जो राईस आहे तो खूप मस्त दिसतो। आता मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात मी तेल घालून घेते, तेल छान तापून द्यायचं आहे आपल्याला, गॅस मी मोठा ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी मी यात लसूण घालणार आहे, त्यानंतर घालणार आहे हे बारीक चिरलेलं आलं। आता मी गॅस मध्यम करून घेतलेला आहे आणि हे छान मी परतून घेते थोडासाच वेळ, आणि यात घालणार आहे हा कांदा, साधा कांदा आणि पातीच्या कांद्याचा पुढचा पांढरा कांदा, असे दोन्ही कांद्याचे प्रकार मी यात घालून घेते,
फ्राईड राईससाठी जितक्या जास्त भाज्या असतील तितकी छान चव येते आणि एकदम मस्त होतो. इतर वेळी मुलं भाज्या खात नाहीत, पण फ्राईड राईस बनवला तर त्यामध्ये टाकलेल्या भाज्या नक्कीच खातात. आता इथे मी ह्या मिरच्या घालते. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर जास्त तिखट हवं असेल तर थोडा जास्त मिरच्या घालायच्या, पण बारीक कापून घालायच्या नाही आहेत, अशा पद्धतीने घालायच्या. त्यानंतर इथे मी एक वाटी कोबी घालून घेते. हा मी उभा चिरून घेतलेला कोबी आहे. ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून व्यवस्थित मग कापून घेतलेल्या आहेत. आता हे गाजरसुद्धा घालून घेते. आणि आता मी गॅस मोठा केलेला आहे. हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भाज्या व्यवस्थित टॉस करून घ्यायच्या छान, म्हणजे भाज्या जास्त शिजवायच्या पण नाही आहे. त्यानंतर इथेही फरस भी घालून घेते आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात घालणार आहे एक वाटी मशरूम. मशरूम प्रोटीन्सने युक्त आहे, खूप छान आहे, त्यामुळे मी शक्यतो मशरूम जर मिळालं तर मशरूम हे नेहमी सूप किंवा राईसमध्ये नेहमी वापरतेच. त्याने चवसुद्धा खूप छान येते, पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. थोडंसं मीठ घालून घेते. मीठ शक्यतो जपूनच घालायचं आहे, कारण की सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं. एक चमचा काळी मिरी पूड छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मी यामध्ये घालणार आहे हे टोमॅटो सॉस 2 चमचे. त्यानंतर रेड चिली सॉस 2 चमचे. आणि हा सोया सॉस 1.5 चमचा. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. सगळे सॉस आपल्या भाज्यांना व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे भाज्या शिजवताना आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, थोड्याशा क्रंची लागल्या पाहिजेत. म्हणजे अगदीच कच्च्यासुद्धा ठेवायच्या नाही आहेत आणि अगदी जास्तसुद्धा शिजवायच्या नाही आहेत. आणि आता यात घालणार आहे हा आपला राईस. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते. आता हे मिक्स झालं आहे. आणि यात मी घालणार आहे 1/5 कांदा. हा सगळ्यात शेवटी घालायचा आहे, ह्याने खूप मस्त टेस्ट येते. बाकीच्या भाज्या ऑप्शनल असल्या तरी 1/5 कांदा हा फ्राईड राईसमध्ये मस्ट आहे, तो असायलाच हवा. याने खूप छान चव येते. आणि हा आता मी छान परतून घेते आणि कांदा मिक्स करून घेते. एकदम मस्त हॉटेलसारखा आपला हा फ्राईड राईस झालेला आहे. एकदम छान दिसतोय. सगळ्या भाज्या टाकल्यामुळे अगदी फायबर आणि प्रोटीनने युक्त असा झालेला आहे. आणि लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडतो. आता हा आपण सर्व्ह करून घेऊया. आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.